नए साल की शुरुआत सभी के जीवन में मंगलमय खबरें लेकर आए, लेकिन वही 2024 की राह में 2023 में हुई आपराधिक खबरों के कांटे ना बिछे, इसलिए सतर्कता की दृष्टि देखते हैं साल भर की बड़ी क्राइम खबरें। दर्शकों, साल 2023 खत्म होने को है, कुछ दिन बाद नया साल 2024 दस्तक देगा। इस साल देश ने कई उपलब्धियां हासिल की है, वहीं कुछ ऐसी घटनाएं भी हुई है जिसने देश दुनिया को झकझोर कर रख दिया। कहीं कार से टक्कर मारने के बाद लड़की को 12 किलोमीटर तक घसीटा गया, कहीं मामूली झगड़े के बाद लिविंग पार्टनर को मारकर उसकी लाश के टुकड़ों को कुकर में उबाला गया, वहीं बात करने से इनकार करने पर सिरफिरे आशिक ने एक नाबालिग की चाकू से कूदकर हत्या कर दी गई। बात राष्ट्रीय स्तर की करें तो 2023 की शुरुआत ही दिल दहला देने वाले मर्डर से हुई है, जहां दिल्ली के सुल्तानपुरी इलाके के कंझौना में एक कार ने 1 जनवरी 2023 के तड़के स्कूटी सवार अंजलि सिंह को पहले टक्कर मारी और फिर उसे 12 किलोमीटर तक घसीटा, जिसमें उसकी मौत हो गई। तो वहीं आरोपी साहिल गहलोत ने दिल्ली के निगम बोध घाट स्मशान घाट की पार्किंग में निक्की यादव की हत्या कर दी, जहां आरोपी ने उत्तर पश्चिम दिल्ली के नसबगढ़ में 40 किलोमीटर दूर अपनी फैमिली रेस्टोरेंट के फ्रिज में लाश छिपा दी। निक्की यादव आरोपी साहिल गहलोत की गर्लफ्रेंड नहीं बल्कि पत्नी थी। तो वहीं मुंबई में लिविंग पार्टनर 56 साल के मनोज ने अपनी 32 साल की लिविंग पार्टनर सरस्वती वैद्य की हत्या कर दी। मनोज ने पेड़ काटने का कटर खरीदा था, इस कटर से ही उसने अपने लिविंग पार्टनर के शरीर के कई टुकड़े किए हैं। उन टुकड़ों को कुकर में उबालकर प्लास्टिक के बैग में भर कर फेंका, हड्डियों को ठिकाने लगाने के लिए उसे मिक्सी में पीस दिया, फिर हड्डियों के पाउडर को गटर में बहा दिया। ऐसी काफी दिल दहला देने वाली घटनाएं साल भर के ब्यौरे में हुई है, जहां संगीतकार सिद्धू मूसेवाला और राष्ट्रीय राजपूत करनी सेना के राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेव गोगामेडी की हत्या ये बड़ी क्राइम खबरों में अग्रगण्य है। आगे बढ़ते हैं नागपुर की क्राइम खबरों की ओर। दर्शकों, यूं तो नागपुर शहर एक शांति प्रिय शहर है, लेकिन साल भर में काफी क्राइम खबरों ने पुलिस डायरी पर दस्तक दी है। आइए उसी पन्नों से कुछ चुनिंदा मामलों पर डालते हैं एक नजर। यूं तो 2023 में नागपुर शहर अंतर्गत कई मामले उजागर हुए, लेकिन कुछ मामले काफी दिल दहला देने वाले प्रतीत होते हैं। जहां शहर में एक हत्या का मामला उजागर हुआ था और इस मामले में आरोपी आलोक माटुलकर ने अपने ही परिवार के 5 सदस्यों की हत्या कर खुद फांसी लगा ली थी। एक ही परिवार के 5 सदस्यों की हत्या और फिर आरोपी की आत्महत्या से नागपुर शहर में हड़कंप मच गया। जहां अवैध संबंधों का प्रमाण निकला, तो वहीं एक इंजीनियरिंग की छात्रा के साथ रेप का मामला दिल दहला देने वाला था। जानकारी के मुताबिक यह घटना हिंगना पुलिस थाना क्षेत्र के वर्धा रोड स्थित जामटा इलाके के पास जंगल में, जहां 22 साल की पीड़िता विदर्भ की रहने वाली है और नागपुर के हिंगना परिसर स्थित एक इंजीनियरिंग कॉलेज में पढ़ाई कर रही थी। पीड़िता ने अपने शिकायत में पुलिस को बताया है कि उसने अपने घर से कॉलेज जाने के लिए बस पकड़ी और नागपुर रुकी, उसके बीच यह घटना घटी है, जहां नागपुर पुलिस ने बलात्कारी को पकड़ने पर 5 लाख के पुरस्कार की घोषणा की थी। इसी बीच क्राइम खबरों की सूची में सना खान हत्याकांड ने पुलिस यंत्रणा को मुश्किल में डाल रखा था। पुलिस ने सना का शव ढूंढने वालों को 1 लाख रुपए का इनाम देने की घोषणा की थी, हालांकि अभी तक सना का शव नहीं मिला है। सना खान और अमित शाह ने रजिस्टर्ड शादी की थी, पैसों को लेकर दोनों में बहस हो गई। इसके बाद आरोपियों ने सना खान के सिर पर वार किया और उनकी मौत हो गई। आरोपी अमित साहू जबलपुर का रेत और शराब तस्कर है। तो वहीं सूची आगे बढ़ाते हुए सोंटू जैन मामले की ओर बढ़ते हैं, जहां पुलिस की ओर से सोंटू को गिरफ्तार करने के बाद नागपुर पुलिस ने गोंदिया में छापा मारा। इस दौरान इन लॉकरों में 2 किलो 400 ग्राम सोना और 70 लाख रुपए की नकदी मिली है। साथ ही पुलिस ने सोंटू जैन के परिवार के सदस्यों, एक डॉक्टर, एक बैंक मैनेजर और कुछ अन्य लोगों के खिलाफ धोखाधड़ी और आपराधिक साजिश रचने के आरोप में अलग अलग धाराओं के तहत मामला दर्ज किया गया। वहीं पाचमढ़ी पुलिस थाना अंतर्गत घटे मामले में फारूक नगर में रहने वाले 3 बच्चे तौफीक फिरोज खान, आलिया फिरोज खान और आफरीन इरशाद खान शनिवार दोपहर को खेलने के लिए घर से बाहर गए थे। जब वे शाम तक घर नहीं लौटे तो माता पिता ने पुलिस से संपर्क किया और अपहरण की रिपोर्ट दर्ज कराई। पाचमढ़ी थाने के पुलिस कर्मियों ने बच्चों की छानबीन शुरू की, तभी एक कांस्टेबल की नज़र घर से कुछ दूर खड़ी एक SUV पर गई। इसके अंदर 3 बच्चे लेटे हुए मिले। पुलिस ने कार का दरवाजा खोला तो सभी बच्चे मर चुके थे।
नागपुर पुलिस कमिश्नर अमितेश कुमार ने बताया कि खेलते समय बच्चों ने कार का दरवाजा अंदर से लॉक कर दिया, फिर उसे खोल नहीं पाए। उनकी गर्मी और दम घुटने से जान चली गई। अधिकारी ने कहा कि तौफीक और आलिया भाई बहन हैं, जबकि आफरीन पास में ही रहती थी। वहीं मोमिनपुरा में व्यापारी की दिन दहाड़े हत्या कर दी गई। साथ ही साथ नागपुर पुलिस आयुक्त अमितेश कुमार ने साल भर में हुए आपराधिक मामलों का ब्यौरा पत्रकारों को दिया, जहां उन्होंने बताया कि 2022 की तुलना में 2023 में हत्या की वारदात में बढ़ोतरी दिखाई दी है, जहां 2022 में मात्र 65 मामले उजागर हुए थे और 2023 में 75 मर्डर के मामले सामने आए हैं, लेकिन 20 साल की औसतम तुलना में मर्डर रेट में कमी आई है, ऐसा भी उन्होंने इस वक्त बताया। जहां दूसरी ओर हत्या की साजिश के मामले घटे हैं, वहीं प्रॉपर्टी के विषय में हुए अपराधों में सांख्यिकी की दृष्टि से बढ़ोतरी प्रतीत हुई है, जिससे नियंत्रित करने का पूर्ण प्रयास पुलिस करी है, ऐसा उन्होंने बताया। महिला के मामलों में 247 दुष्कर्म के मामले उजागर हुए हैं, जहां से एक मामला अनजान व्यक्ति द्वारा बलात्कार का है, तो बाकी 11 व्यक्तियों द्वारा अत्याचार के मामले हैं। इस वक्त शाश्वति देते हुए पुलिस आयुक्त अमितेश कुमार अपहरण आदि मामलों को रोकने के लिए पुलिस दीदी एवं पुलिस काका अभियान की जानकारी भी सभी को दी, और साथ ही बढ़ते साइबर मामलों को रोकने में पुलिस प्रतिबद्ध होने की बात भी कही। ओके, सर्वांचे स्वागत आहे। आता सन 2023 चे शेवटचे वर्किंग डे ला आम्ही आहोत आणि बरेचसे विनंती पण येत होता क्राईमचे फिगर्स बद्दल आणि ओवरऑल क्राईम सिच्युएशन, तसेच बरेच दिवस झाला होता आपल्याशी अनौपचारिक चर्चा आणि इतर गोष्टी पण झाली नव्हती, म्हणून सर्वप्रथम आपल्या सर्वांना आज इथे स्वागत आहे आणि या कार्यक्रम नंतर आम्ही अनौपचारिक रीतीने आणखी भेटू। आता जी काही क्राईमचे फिगर्स आहे, आम्ही ऑलरेडी आपल्याला जे प्रेझेंटेशन्स आहे ते विस्तृत रीतीने आपल्याला डॉक्युमेंट देण्यात आलेली आहे आणि जर प्रेझेंटेशन पण इथे आहे, परंतु काही विशेष प्रेझेंटेशनची आम्ही जस्ट रन थ्रू करणार आहे। आता नागपूर शहरात क्राईमचे सिच्युएशनमध्ये सर्वप्रथम क्राईम पूर्णपणे नियंत्रणात आणि कंट्रोलमध्ये आहे, विशेष तौरवर जे मर्डर्स आणि बॉडी ऑफेन्सेस एक मेजर एरिया ऑफ कन्सर्न नेहमी नागपूर शहरात राहिलेले असते, त्या विषयावर या वर्षी आत्तापर्यंत 75 मर्डर्सची घटना घडलेली आहे, जे मागचे वर्षी अशी प्रकार या हेडमध्ये फिगर 65 होती, म्हणून 10 फिगर मर्डरमध्ये वाढलेली आहे, हे खरी स्थिती आहे। परंतु या वर्षी या 75 मर्डर्सपैकी अंदाजन 34 मर्डर्स अशा आहे जे घरगुती कारणांनी घराचे आत घडलेली वैयक्तिक कारणांनी घडलेली आहे, जे खरं प्रिव्हेंट करणे पोलिसांची प्रोफेशनल दृष्टिकोनातून अवघड असते। तसेच मर्डर्समध्ये मागचे 20 वर्षाची जर तुलना केली तर ॲव्हरेजमध्ये अंदाजन 94 ते 95 मर्डर्स प्रत्येक वर्षी शहरात घडत असते। सेकंड स्लाईडवर रहा पुरुषोत्तम, याच स्लाईडवर। तर ॲव्हरेज जर बघितले तर त्याप्रमाणे पण यावर्षी मर्डरची संख्यामध्ये कमीच आहे, मागचे वर्षी अत्यंत कमी झाल्यामुळे थोडीशी संख्या यावेळी नक्कीच वाढलेले दिसते। त्याचबरोबर इतर बॉडी ऑफेन्सेसचे कॉलम अटेम्प्ट टू मर्डर्स असतील किंवा हर्ट्स असतील, या हेड्समध्ये पण ॲव्हरेज जे मागचे वर्षाचे तुलनेमध्ये पूर्णपणे नियंत्रणात आहे, थोडीफार फिगर्समध्ये कमी थोडीफार जास्त काही हेड्समध्ये असतील, परंतु हे नक्की गोष्टी आहे की मागचे वर्षाचे तुलना ॲव्हरेजची तुलना जर केले तर यावर्षी पण क्राईम बॉडी ऑफेन्सेसमध्ये पूर्णपणे कमी दिसून येत आहे। याचबरोबर 2022ला अत्यंत कमी झाल्यामुळे थोडीशी सांख्यिकी तौरवर जरी वाढली परंतु ॲव्हरेजमध्ये कमी आहे आणि हे आमच्यासाठी नागपूर शहर पोलीस दलांसाठी प्राथमिकताचे विषय आहे। प्रॉपर्टी ऑफेन्सेसमध्ये सांगायचे असेल तर यावर्षी सांख्यिकी तौरवर फिगर्स वाढलेली आहे, परंतु आपल्याला सांगू इच्छित आहो की
फ्री रजिस्ट्रेशन ऑफ ऑफेन्स आणि त्याचबरोबर मिसिंग मोबाईल्सला मोबाईल चोरीचे गुन्हे दाखल करण्याची मोठ्या प्रमाणात मोहीम यावर्षी घेण्यात आली होती आणि मोठ्या प्रमाणात मोबाईल्सचे रिकव्हरी पण करण्यात आलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात असे रिकवर्ड मुद्देमाल लोकांना विक्टिम्सला परत देण्याची पण प्रकार करण्यात आलेली आहे. क्राईम अगेन्स्ट विमेनचे विषयमध्ये रेप्स असतील, मॉलेस्टेशन्स असतील, किडनॅपिंग असतील, सांख्यिकी तौरवर फिगर वाढल्याचे दिसतील, परंतु अमेंडमेंट 2015 सुमारास झाल्यानंतर रजिस्ट्रेशन ऑफ ऑफेन्सेस म्हणजे मिसिंग मुलामुलीचे प्रकरणमध्ये गुन्हा दाखल करणे किंवा पॉक्सो ॲक्टमध्ये गुन्हा दाखल करणे या सर्व प्रकार अत्यंत संवेदनशीलताने पोलीस दलांकडून घेण्यात येत आहे आणि रेप्स जर मागचे वर्षी 247 रेप्सची इन्सिडेंट जी घडलेली आहे यामध्ये एक ज्यामध्ये अनोळखी इसम आणि ब्लाइंड केस होता त्याचे व्यतिरिक्त इतर सर्व रेप्सचे इन्स्टन्सेस ओळखीचे माणूस किंवा लग्नाचे आमिष दाखवून अशा प्रकारचे इन्सिडेंट्स झालेली आहे. 354 ऑफेन्सेसमध्ये पण 48 प्रकरण जर सोडले ज्यामध्ये अनोळखी इसम होते आणि ज्यांना सगळ्यांना अटक करून कारवाई करण्यात आलेली आहे, इतर सर्व केसेसमध्ये ओळखीचे आरोपी 354 पण दिसून येत आहे. किडनॅपिंगचे केसेसमध्ये हे सर्व किडनॅपिंग्स लहान मुलांची मिसिंगचे केसेसमध्ये किडनॅपिंग दाखल करण्यात आलेली आहे आणि याचे मॅक्सिमम मुले मुली चिल्ड्रन ते रिकवर करण्यात आलेली आहे आणि ही पण अत्यंत संवेदनशीलताने पोलीस दलांकडून हाताळण्यात येत आहे. या 354 आणि किडनॅपिंगमध्ये आम्ही आमचे पोलीस दीदी आणि पोलीस काका या कार्यक्रममध्ये आमचे प्रयत्न आहे की लोकांना जे काही न्यूसेन्स त्यांचे परिसरमध्ये असतील कृपया करून विक्टिम्स असे समोर यावी आणि पोलीस स्टेशनला फिर्याद द्यावी जेणेकरून आम्हाला गुन्हा दाखल करून अशा प्रकारचे आरोपी विरुद्ध कारवाई करता येईल. या भूमिकेने या अशा प्रकारचे ऑफेन्सेस वर जास्ती भर देऊन रजिस्ट्रेशन करून आरोपी केसेसला लॉजिकल कन्क्लुजनपर्यंत घेऊन जाण्याची कारवाई पोलीस दलांकडून करण्यात येत आहे. इतर हेड्समध्ये फेटल ॲक्सिडेंट्सचे जे प्रकार आहे त्यामध्ये मागचे वर्षीचे तुलनामध्ये जरी फेटल ॲक्सिडेंट्स कमी झालेली असतील तरी पण फेटल ॲक्सिडेंट्स प्रिव्हेंट करण्यासाठी ही आमचे 2024 प्राथमिकता राहणार आहे आणि आम्ही काही नवीन उपाययोजना या ॲक्सिडेंट्सबद्दल करणार आहे. नेक्स्ट स्लाईड. नेक्स्ट. आता या स्लाईडमध्ये बेसिकली मर्डर क्राईम मर्डर्सचे जे ऑफेन्सेस आहे मागचे 20 ते फिगर आपल्याला नमूद करण्यात आलेली आहे. यामध्ये 2001, 2004 आणि 2011 सुमारास पीक 112 मर्डर्स घडली होती आणि 20 तुलनेत ॲव्हरेज जर काढले तर 94 ते 95 मर्डर शहरात प्रत्येक वर्षी घडत असते. मागचे वर्षी अंदाजन 35% घट करून आम्ही 65 हे मर्डरची संख्या आणली होती. यावर्षी 75 मर्डर्स आहे आणि त्यापैकी पण स्ट्रीटवर जे होणारे जे मर्डर्स आहे त्यामध्ये मागचे वर्षीचे तुलनेत पण कमी झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. नेक्स्ट. पोलीस कर्मचाऱ्यांना आणि पोलीस ड्रायव्हर्सला भरती करण्यात आलेली आहे ज्यांचे ट्रेनिंग सध्या वेगवेगळे RPTSSला सुरू आहे ते सर्व ट्रेनिंग कम्प्लीट करून मार्च महिन्याचे सुमारास आमचे पोलीस दलामध्ये ते सामील होणार आहे. त्याचे वेकेन्सी जे वेकेन्सी आहे त्या भरण्यात आणि नवीन ट्रेनिंग यंग कर्मचारी आल्यामुळे नक्कीच कार्यक्षमता आमची आणखी वाढेल. गो ॲनिमल तस्करीबद्दल ऑलरेडी सांगण्यात आलेली आहे. सायबर गुन्ह्यांमध्ये किंवा चीटिंग ऑफेन्सेस असतील किंवा EOWचे ऑफेन्सेस असतील हे पण आमच्यासाठी अत्यंत प्राधान्याचे विषय आहे. आम्ही पुढाकार घेऊन स्वतःहून इनिशिएटिव्ह घेऊन मोठ्या प्रमाणात अशा प्रकारचे गुन्हा दाखल केलेले आहे. मागचे नोव्हेंबरचे कालात आपण सर्वांनी सायबर पोलीस स्टेशन आमचे पटेल बंगल्याला सुरू झाली होती त्याचे इनॉग्रेशनमध्ये आपण आले होते. त्यामध्ये सायबर पोलीस स्टेशन अत्यंत कार्यक्षम दृष्टिकोनातून काम करून अंदाजन
27 गुन्हे डिटेक्ट करून 44 कोटीचे मालमत्ता हस्तगत केलेली आहे आणि त्याचे लोकांना परत करण्याची दृष्टिकोनातून यामध्ये सायबर पोलीस स्टेशनला यश प्राप्त झालेले आहे. एकंदरीत क्राईमचे फ्रंटमध्ये टोटली आम्ही कंट्रोलमध्ये आहे आणि ओवरऑल अँटी सोशल एलिमेंट्स आणि क्रिमिनल एलिमेंट्स किंवा जे गँगस्टर्स असतील किंवा मोठे क्रिमिनल्स असतील त्यांचे सर्ववर आम्ही पूर्णपणे कारवाई केलेली आहे. एन सी आर बीचे फिगर जे यावर्षी रिलीज झालेली आहे त्यामध्ये पण आपल्याला दिसून आले असतील की आमची पोझिशन, आमची रँकिंग अत्यंत मोठ्या प्रमाणात सुधारलेले चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे. नागपूर शहर पोलीस दलांना राज्यात बेस्ट पोलीस युनिटची पण अवॉर्ड यावर्षी आम्हाला भेटली होती. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून पूर्णपणे आम्ही कंट्रोलमध्ये आहे. लोकांचे ग्रिव्हान्सेस रिड्रेसल करणे आणि लवकरात लवकर रिड्रेस करणे हे आमच्यासाठी प्राधान्याचे विषय असते आणि आम्ही आमचे सर्व वरिष्ठ अधिकारी पण वेळोवेळी अशा प्रकारचे जनतासोबत पब्लिकसोबत इंटरॅक्ट करून त्यांचे ग्रिव्हान्सेस रिड्रेस करण्यासाठी आमचे प्रयत्न असते. या फिगर्समध्ये ट्रॅफिकचे एक्झॅक्टली फिगर्स नाही है परंतु ट्रॅफिकचे विषयावर मोठ्या प्रमाणात वेगवेगळे हेड्सला इन्फोर्समेंटची कारवाई यावर्षी करण्यात आलेली आहे. त्या फिगर्समध्ये पण वाढ आहे परंतु इन्फोर्समेंटचे व्यतिरिक्त जे काही अनपेड चलान्सचे विषय आहे त्याबद्दल पण आम्ही यावर्षी 2024 मोठ्या प्रमाणात मोहीम आम्ही हाती घेणार आहोत. यावर्षी अंदाजन 35 करोड्सची अनपेड चलान यावर्षी सध्या आहे. लोकांची आम्हाला आव्हान राहील की ॲपवर जाऊन जे काही पेंडिंग चलान आहे त्यांनी स्वतःहून भरावी अन्यथा हे पुढच्या आठवड्यापासून मोठ्या प्रमाणात अनपेड चलान्स वसूल करण्याची मोहीम सुरू करण्यात येईल. आता ट्रॅफिक इन्फोर्समेंटचे व्यतिरिक्त जे मुख्य गोष्टी दोन इतर आहेत ते ट्रॅफिक रेग्युलेशन आणि ॲक्सिडेंट प्रिव्हेंशन. हे आपल्याला नक्कीच वेगवेगळे विषयांवर लोकसंख्या वाढल्यामुळे असतील किंवा काही डेव्हलपमेंट वर्कमधून काम चालू असतील किंवा पुराचे पूर आल्यामुळे काही पूल कोसळल्याची इशू असतील. ट्रॅफिक कंजेशन ही वस्तुस्थिती आहे की शहरात वाढलेली आहे. आता याचे यावर्षी आम्ही पूर्णपणे नियोजन करून ट्रॅफिक डिकंजेस्ट करण्याची दृष्टिकोनातून किंवा हॉकर्स जे मुख्य कॅरीजवेज वर येत आहे आणि ट्रॅफिकवर कंजेशनवर त्यांचे विषय असतील किंवा ट्रॅफिक सिग्नलचे मॅनेजमेंटचे विषय असतील. पूरा ब्यौरा देखा जाए तो देश दुनिया के साथ ही विदर्भ और नागपुर की घटनाओं में बढ़ोतरी देखने को मिलती है जिसके चलते शहर की सुरक्षा व्यवस्था पर सवालिया निशान मौजूद होता है. लेकिन आशा है कि शायद आगामी वर्ष में आपराधिक मामलों में कुछ कमी आएगी. आपका नया साल खुशियों से भरा रहे यही शुभ प्रार्थना. कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ मनीष डेमरे की रिपोर्ट.